नमस्कार मित्रांनो, मी तेजस आणि नवीन या व्लॉग नंबर 2 मध्ये आपलं स्वागत। आज आमचा मोड झाडण्याचा प्लॅन आहे आणि आम्ही प्रिपरेशन करून मोड झाडण्यासाठी चाललो आहे। सध्या मी आलो आहे माझ्या शेताकडे। गौरी पेटवण्यासाठी याने विस्तव केलेला आहे। मोड झाडण्यासाठी धुराची आवश्यकता असल्याने गौरी घेऊन जावं लागते। तर मित्रांनो, आम्ही चाललो आहे आता मोड झाडण्यासाठी, मी आणि गणू। तर मोड झाडण्याची प्रिपरेशन काय करावी लागते हे आज आपण पाहणार आहोत। तो कसा झाडतो, कसा सळत काढतो, तर माझ्याजवळ त्याने दिला एक डब्बा, त्या किती मध निघते ते आपण पाहूया। मी फक्त, कारण की मी आतापर्यंत काही झाडलं नाही, मी आज ऑब्झर्वेशन करीन। प्रिपरेशनसाठी त्याने टॉवेल वगैरे गुंडाळला आहे। तर आम्ही आलोय आता रबर मोळाच्या ठिकाणी। बघा, पाहत असेल तरी इथं बघा, इथं बसलाय मोळ। बघा, हे आहे मोळ, माशा। बघू आता आम्हाला कितपत यश येते हे झाडण्यासाठी। म्हणजे धुरामुळे मोड उठतो आणि आपल्याला माशा डसत नाही आणि लवकर झाडला जातो। तर अशा प्रकारची आम्ही प्री प्लॅनिंग करून, जेणेकरून माशी डसू नये यासाठी पूर्णपणे झाकलाय। आता कुठे मधातील माशा, मधावरील माशा उठायला सुरुवात झाली। कॅमेरा, अरे बापा, तो उठलाय। त्यातून काय धुरातून काय आपल्याला दिसत नाहीये, पण बघा हे पुरी आणि हे आला गड्डा। अरे बाप रे बाप, हे मोठं कठीण काम आहे बाबा। हे अरे बाप रे बाप, कुठे गेला कुठे? अरे बाप रे, मेहनत करून हे आम्ही झाडलंय मध। अशी प्रिपरेशन केली आणि मोड झाडलं। कण्याला 3 ते 4 मासा डसल्या, मला पण एक पायला डसली। हे बघा इकडे,